आई भवानीचा गजर म्हणजे मुंबईत आज दिवसभरामध्ये 1034 नवे कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. लागोपाठ तिसऱ्या दिवशी 1000 अधिक रुग्ण मुंबईत सापडलेले आहेत. तर धारावीमध्ये बऱ्याच दिवसानंतर 2 आकडा गाठलेला आहे नव्या कोरोनाबाधितांनी. 16 नवे रुग्ण आज धारावीमध्ये आढळलेले आहेत. दादरमध्ये 15 तर माहीमध्ये 13 नवे रुग्ण आढळून आलेले आहेत. धारावीमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येनं 2 आकडा गाठलेला आहे. धारावीमध्ये आज कोरोनाचे 16 रुग्ण आढळलेले आहेत. आपल्या ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आता 51 पोहोचली. यापूर्वी 3 डिसेंबरला 15 रुग्ण मिळाले होते. त्यानंतर आतापर्यंत 1 संख्येतच रुग्णवाढ धारावीमध्ये होत होती. तर दादरमध्ये आज 15 रुग्ण आढळलेले असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दादरमधली 132 आहे. तर माहीमध्ये 13 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि माहीमधली ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 150 पोहोचली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे मालेगावमध्ये गुंड हैदर अली मिरवणूक प्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जेलमधून सुटल्यानंतर 40 गुंड हैदर अली आसिफ अली सय्यदचं मालेगावात जंगी स्वागत करण्यात आलं. या मिरवणुकीत अनेक नामचंद गुंडही सहभागी झाले होते. जी 24 तासने ही बातमी दाखवताच बातमीची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता आहे. पेट्रोलच्या दरानं 100 गाठली असताना राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची माहिती अर्थ खात्यातील सूत्रांनी दिली आहे. पेट्रोल डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात होऊ शकते. एकीकडे कोरोना तर दुसरीकडे महागाई अशा दुहेरी पेचात नागरिक सापडलाय. पेट्रोल डिझेल दरवाढीनंतर गॅसच्या दरातही वाढ होते. गॅसच्या दरात 1 झालेली तिसरी दरवाढ आहे. 1 सिलेंडरची किंमत 794 रुपये झाली आहे. त्यामुळे स्वयंपाकगृहातलं गणित बिघडलंय. निलंबनाच्या भीतीने एका एसटी बस वाहकानं बेल देण्याच्या दोरीनंच बसमध्येच गळफास लावून घेतला. नांदेड जिल्ह्यातील माहूरमधली ही घटना आहे. संजय जानकर असं बस वाहकाचं नाव आहे. तिकीट काढण्याच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे जमा झालेल्या तिकिटाच्या एकूण रकमेत तफावत दाखवत होती. त्यांच्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येस राज्य परिवहन मंडळाला जबाबदार धरलंय. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावात सरपंच उपसरपंच निवडीनंतर डीजे लावून मिरवणूक काढणं सरपंचांना महागात पडले. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाबंदी आदेशाचं तसंच कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि नवनिर्वाचित सरपंचांसह 8 गुन्हा दाखल झालाय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे